मित्रा, कितीतरी वेळा तू वाचलं ऐकलं असशील की पुण्यामध्ये सुद्धा जिगोलो सर्व्हिसेस चालतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुला जिगोलो सर्व्हिसेसबद्दल डिटेल माहिती देणार की कुठून तुला पिकअप केलं जातं, तुला किती रेट्स मिळू शकतात, अगदी तुझी पत्तर एकदम स्लिम बॉडी असली आणि एकदम मस्क्युलर बॉडी असली तरी सुद्धा अशा कोणत्या प्लेस आहेत जिथून तुला पिकअप सर्व्हिस किंवा तुला बायका उचलून घेऊन जाऊ शकतात, त्याच्याबद्दल कोणते वेबसाईट वापरायचे, कोणते ॲप्लिकेशन्स वापरायचे आणि हो कोणकोणते कपडे घालायचे, काय घालायला हवं सगळं सांगेल. अगदी एका नाईटचे तुम्हाला अगदी 10,000 पासून ते 50,000 पर्यंत सुद्धा दिले जातात. अशी एकदम जबरदस्त बिझनेस किंवा जबरदस्त छान सेक्स एन्जॉय करण्यासारखीचा हा जिगोलो सर्व्हिस. परंतु सर्वच सांगण्यासाठी पुण्यामध्ये असे सुद्धा फ्रॉड सुद्धा केसेस आहेत, तर त्यांना ओळखण्यासाठी काय करायचं ते सुद्धा सांगेल मी. तो जो डिटेलमध्ये ही पूर्ण व्हिडिओ ऐक, व्हिडिओ बघ, तुला खूप सारी माहिती मिळेल. आणि हो, व्हिडिओ बघता बघता एक रिक्वेस्ट आहे की तुला जर काही डाऊट असला तर कमेंट करायला विसरू नको. त्याच्यामुळे पुण्यामध्ये जर तुला जिगोलो सर्व्हिस करायची असेल तर तुला काय करायला हवं याची डिटेल माहिती देतोय, ठीक आहे? तर चल सुरुवात करूया की पुण्यामध्ये मी तुला एक वेबसाईट दाखवतो, याच्या आधी तुला मी जिगोलो बिझनेस बद्दल आणि जिगोलो मधले जे काही कॉमन क्वेश्चन्स असतात त्याच्याबद्दल सांगतोय. आता ही आमच्याच एका क्लायंटची वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये ते करतात, ऑपरेट करतात, त्याच्यामध्ये त्यांचा हा फुल टाईम बिझनेस असल्यामुळे आम्हाला त्याचं सक्सेस माहिती आहे. परंतु पुण्यामध्ये 20-25 पेक्षा जास्त जिगोलो फ्रॉड लोक सुद्धा आहेत, क्लब सोसायटीज आहेत किंवा असे 20-25 अशा लोक आहेत की जे तुम्हाला जिगोलोच्या नावाने फसवू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला ऑथेंटिकेट वे मध्ये कुठे जिगोलो व्हायसाठी मी ही वेबसाईटचे डिटेल्स सुद्धा मी तुला व्हिडिओच्या शेवटी देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देईल. त्याच्यामुळे गडबड करू नकोस, पूर्ण माहिती घे. आता बघ, जिगोलो होता ना मुलांसाठी काय आहे तर कितीतरी खूप साऱ्या अनसॅटिस्फाईड जैन, सिंधी, मारवाड्यांच्या मोठ्या मोठ्या पैशावाल्यांच्या बायका आहेत, ज्या तुम्हाला एका नाईट साठी अगदी 18 ते 45 वयातल्या बायका स्वतः येतात, स्वतः उचलतात, घेऊन जातात, एन्जॉय करायचे तुम्हाला 10-10 हजार, 20-20 हजार रुपये का रात्रीचे देतात. फक्त तुम्हाला हायजीन मेंटेन ठेवायचं असतं, चांगले कपडे घालायचे असतात, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी प्रॉपर सर्व्हिस द्यावी लागते, एक एक तास एक एक तास. आता तू जिगोलो बनू शकतोस का, याचे बेसिक्स क्वेश्चन्स मी तुला सांगतो की तुला काय करायचं आहे. तर हो, तुझी जर इच्छा असली, तुझी तशी पर्सनॅलिटी असली, तुला काम करायची धमक असली, एखादी 2 तास गोळी खाऊन मस्तपैकी तू जर डान्स करू शकलास, मस्तपैकी घोडा उडवू शकलास, तर डेफिनेटली तू जिगोलो बनू शकतोस. पण जर चुकून तुझा 1 मिनिटात 2 मिनिटात गळत असला तर मित्रा, या क्षेत्राकडे वळू नकोस, तो तुझं काम नाहीये. पुण्यामध्ये तू कुठे अप्लाय करू शकतोस? तू या स्वतःच्या वेबसाईट वरती सुद्धा जाऊन जिगोलो साठी बनू शकतोस. तुझं लिंक तुला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, व्हिडिओच्या शेवटी या क्लबचं नाव सांगेल, तुला कुठं काय करायचं आहे. परंतु डायरेक्टली कोणत्याही तिसऱ्या क्लबकडे जाऊ नको, फसवणूक होते. कधी कधी जिगोलो म्हणून बनायला जातोस आणि तुझीच गांड मारली जाते. पुण्यामध्ये तरी किती क्लब्स आहेत? पुण्यामध्ये अनलिमिटेड क्लब्स आहेत, पण काय तर रिपीटेड फक्त 20 ते 30 क्लब्स आहेत. तुला त्या ह्या वेबसाईटवरती लिस्टेड आहे, त्यांची माहिती तुला भेटेल. आणि जिगोलो काय करतात? फक्त सॅटिस्फॅक्शन करतात, एन्जॉय करतात, बरोबर. मेंबरशिपसाठी कधीही कुणालाही चार्जेस द्यायचे नाहीत. जिगोलो सर्व्हिस ह्या मेनली 200 ते 300 रुपयाच्या सर्व्हिसेसमध्ये स्टार्ट होतात. कुणी 5,000 10,000 जर घेत असेल तर त्याच्या नादाला लागायचं नाही. आणि फ्रॉड आहे का कसं ओळखायचं जिगोलो सर्व्हिसेस? तर जर ते तुला 10,000 15,000 असे जर चार्जेस मागत असतील तर ओळखून जायचं, ते फ्रॉड आहे, त्यांच्या नादाला लागायचं नाही. फक्त तुझी बॉडी मेंटेन कर, जायच्या आधी अर्धा तास जेवण करू नकोस आणि त्याच्यानंतर जा मस्त एन्जॉय कर. आता तुला बायका कुठं मिळतात? बायका मिळण्याचे खूप सारे स्पॉट्स आहेत, तिथं तू जाऊ शकतोस. तुला ते सगळं काही सांगेल, फक्त गडबड करू नको, शांत चित्ताने ऐकून घे. आणि हो, तुला ही वेबसाईट वरती नसेल जायचं तर तुला कोणकोणत्या अजून ऍप्लिकेशन्स आहेत त्यांची सुद्धा तुला मी नावं सांगेल ते व्हिडिओच्या शेवटी पण कंटिन्युएशन मध्ये. त्याच्यामुळे कुठेही जा, फक्त स्वतःचा स्टॅमिना असेल तरच जा, बरोबर. आणि कसं काम चालतं तर तुला क्लबच्या बाहेर थांबावं लागतं किंवा क्लबच्या आतमध्ये थांबावं लागतं, तिथून तुला ऑर्डर देतात. बायकांना तो आवडलास तर बायका तुला घेऊन जातात, 1 बाई 2 बाई 4 बाई कुणीही घेऊन जात. आता हा एक फॉर्म आहे या वेबसाईटवरती, तो इथं भरून सुद्धा तुला कॉल बॅक येतो. तुझा एखादा चांगला ओपन फोटो, जसं इथं सॅम्पल लावलाय तसं सॅम्पल द्यायचं असतं. ओघस अस्वलासारखी केस वाढवून जायचं नाही, नीट अँड क्लीन असला तरच तुला रेट चांगला मिळतो, नाहीतर गांडीवर बांबू मिळतात, ठीक आहे. हा एक क्लब होता, या क्लब्स बद्दल मी तुला आता सांगत होतो. या क्लब जर तुला नसेल जॉईन व्हायचं तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुला वाटत असेल की खरंच पुण्यामध्ये पिकअप होतात का, तर चल तुला न्यूज पेपर मधली कटिंग दाखवतो. एक पुण्यातल्या लिडिंग न्यूज पेपरनं सांगितलं की पुण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे पिकअप आहे.
बरोबर, हेच तो हवा होता ना की पुण्यातून कुठं पिकअप होणार. तर इलाइट क्लब आहे कल्याणी नगरला, किंवा फॅन्सी जॉईंट आहे कोरेगाव पार्कला. आता हे दोन नाव सांगतो, एवढे जरी सांगितलं तरी भरपूर आहे. आज संध्याकाळी वेळ भेटला तर जाऊन एकदा उभा राहून बघ. हे दोन पिकअप स्पॉट आहेत, इथं तुला आरामात तुझी जर पर्सनॅलिटी चांगली असली तर तुझा पिकअप होईल. आता उगा दाढी वाढवलेली आहे, मिशा वाढवलेल्या आहेत, अस्वलासारखा दिसतोय, तर तुला कोणी कुत्रा विचारणार नाही. नीट अँड क्लीन व्यवस्थित सिस्टमॅटिक जाऊन उभा राहा, चांगले कपडे घाल, चांगला डिओड्रंट वापर, तुला डेफिनेटली पिकअप होईल. ऍटली 10,000 रुपये ते रात्रीचे मिळतील. मला काय नाही दिलंस तरी चालतंय, परंतु जर तुला जिगलो व्हायचं असेल तर तुला ऍटलीस्ट 4 गोळ्या खाऊन तासाभराचा तरी परफॉर्मन्स द्यावा लागेल, नाहीतर गांडीवर बांबूचे फटके पडतील. ठीक आहे, जर तुला आता वेबसाईट वरती विश्वास नाही, तुला जर असं वाटतंय की कोणत्या ऍप्लिकेशन मधून तुला ऑर्डर येऊ शकते, तर चल ते ऍप्लिकेशन पण मी तुला सांगतो. एक्झाम्पल तुला सांगतो की तुला एक तर टिंडर ऍप आहे, टिंडर ऍप वर तुझी चांगली प्रोफाईल बनवावी लागेल. ग्राइंडर ऍप, ग्राइंडर ऍप वरती फक्त एकच आहे की तिथं तुला जिगोलोचं काम मिळेल, परंतु मुलांची गांड मारावी लागेल. तिथं मुलं असतात, फक्त जी गे मुलं असतात तर ते असतात, त्या गे मुलांचं तू गांड मारायची जर तुझी इच्छा असली तर ग्राइंडर वापरू शकतो. बंबल मिंगल थोडेसे पेड आहे, त्याच्यामुळे जर तुला ऑर्डर्स येऊ शकतात, चांगल्या क्वालिटीच्या बायका मिळू शकतात, परंतु तिथे तुला पे आहे ते सगळे ऍप त्याच्या. आणि ओके क्युपिड पण चांगलं ऍप आहे. हे 7-8 ऍप आहे, त्यातले तू डाउनलोड कर, प्रोफाईल बनव, चांगले फोटो बनव, चांगले बाळ. ग्राइंडर ऍप पासून लांब राहिलं तर चालतो, नाही तर तू कुणाची तर मारायला जाशील आणि स्वतःला देऊन येशील. त्याच्यामुळे डेफिनेटली पुण्यात कुठं थांबायचं, कुठं उभं राहायचं, वेबसाईटचं डिटेल म्हणशील तर जिगोलो क्लब्स पुणे हे जरी सर्च केलंस तर तुला ती वेबसाईट दिसून येईल, तिथं तू रजिस्टर करू शकतोस. नसेल तर हे ऍप्स वापर, तुला तिथं डेफिनेटली तुला चांगल्या चांगल्या ऑर्डर्स मिळू शकतात. पण त्याच्या आधी भाऊ एकच सांगणं आहे, थोडस बाकीच्या जिगलोंकडे बघा, नीट अँड क्लीन आहेत, व्यवस्थित क्लीन शेवण आहेत, व्यवस्थित आंघोळ बिंघोळ केलेली असते. आणि हो, तुला काही टूल्स लागतील, काही औषधं लागतील, काही गोळ्या लागतील, काही तुला चड्डी बिड्डी बदलावी लागेल, त्याच्या सगळ्यांच्या लिंक्स तुला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. फक्त एकदा चेक कर, असं नाही की तू आजच घेतलं पाहिजेस, परंतु एकदा चेक कर आणि मगच परफॉर्मन्स द्यायला जा. ठीक आहे, व्हिडिओ आवडली तर कमेंट्स मध्ये नक्की सांग, नाही आवडली तरी नक्की सांग. थँक्यू सो मच, बोसड्यात जा.